पवन सळवंडे याच्या हत्येनंतर आपण पाहू शकता की कराड शहरात कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे. हा स्टँडचा इलाका आहे, कराड बस स्थानक परिसराचा समोर इलाका आहे, नेहमीच गजबजलेला असतो. मात्र आज कडकडीत बंद असल्यामुळे कराड शहरात बाहेरील प्रवासी नागरिक आले नाहीत. त्याचप्रमाणे एसटी बसेस आहेत त्या देखील सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे रस्ते आहेत ते सध्या ओस पडलेले आहेत. एकंदरीत या हत्येनंतर कराड शहरात कडकडीत बंद पाडण्यात आलेलं आहे. हत्येसंदर्भात पोलिसांनी दोघांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि एकंदरीत त्यांच्याकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. हत्येमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. एकंदरीत पवन सळवंडे याच्या हत्येमुळे कराड शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. एकंदरीत पुढील काही काळात नक्कीच पुन्हा गँगवारची भडकावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकंदरीत पवन सळवंडेच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी दोघा संशयितांना सध्या ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे हे गजबजणारा कराड शहराचा हा जो परिसर आहे, हा कर्मवीर पुत्यापासून जो रस्ता जातो, या रस्त्यात सुद्धा सध्या सुकसुकाट जाणवत आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने जी आहेत ते सध्या बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे हा जो परिसर आहे एकंदरीत सुन्न झालेला आहे, ओस पडलेला आहे. असलमुल्ला.